नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीकांत देशपांडे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 मधील पाठ 2 मूलद्रव्यांच्या आवर्ती वर्गीकरण या पाठाविषयी माहिती अभ्यासणार आहोत. प्रामुख्याने आपल्याला या 5 घटकाविषयी माहिती घ्यायची आहे. मूलद्रव्य व मूलद्रव्यांचे वर्गीकरण, डोबेरायनर चित्रिके, न्यूलँड्सचा अष्टकांचा नियम, त्यानंतर मेंडेलवीची आवर्तसारणी व त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा घटक आधुनिक आवर्तसारणी. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सुरुवातीलाच की हा भाग मी पिवळ्या रंगाने हायलाईट केलेला आहे. म्हणजे हा भाग आपला जो 25% अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनामार्फत, त्याच्यामध्ये या भागाचा समावेश होतो. जितका भाग कमी करण्यात आलेला आहे त्याला मी या प्रकारे पिवळ्या रंगाने हायलाईट केलेला आहे. या संदर्भात मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तो देखील व्हिडिओ लक्ष देऊन पाहून घ्या, म्हणजे जेणेकरून कोणता अभ्यासक्रम, पुस्तकातील कोणता भाग कमी झालेला आहे हे आपल्याला लवकर लक्षामध्ये येईल. तर या ठिकाणी सुरुवातीला थोड्या आठवामध्ये काही प्रश्न विचारले. हा जरी भाग कमी केलेला असला तरी आपण यावरती ओझरती नजर टाकूया विद्यार्थी मित्रांनो. तर सुरुवातीला काही प्रश्न विचारलेले आहेत की द्रव्याचे प्रकार कोणते. 3 प्रकार, स्थायू, द्रव, वायू. त्यानंतर प्लाझ्मा एक अतिशय उच्च तापमानाला आढळणारी एक अवस्था आहे पदार्थाची, ती देखील लक्षात असू द्या. त्यानंतर आणखी एक अवस्था आहे ती म्हणजे बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट, ते देखील लक्षात असू द्या. पुढे प्रश्न विचारला की मूलद्रव्यांचे प्रकार कोणते. तर 3 प्रकार, धातू, अधातू आणि धातू सदृश्य. त्यानंतर द्रव्याच्या लहानात लहान कणाला मग काय म्हणतात. तर द्रव्याच्या लहानात लहान कणाला अणु असे म्हणतात. पुढे विचारलं की मूलद्रव्ये व संयुगे यांच्या रेणूमध्ये काय फरक असतो. तर नक्कीच मूलद्रव्ये, मूलद्रव्याचा प्रत्येक कण एकसारख्याच पदार्थाने बनलेला असतो व त्या कणाचं परत विभाजन करता येत नाही, तो कण म्हणजे अणु. परंतु संयुग, संयुग एकापेक्षा अधिक मूलद्रव्यापासून बनलेले आहेत व त्यांचं आपण विभाजन देखील करू शकतो, उदाहरणार्थ सोडियम क्लोराईड किंवा पाणी. आता या पहिल्या पॅरेग्राफमध्ये काय सांगितलं की मूलद्रव्यांचे वर्गीकरण. तर यामध्ये सुरुवातीला सांगितलं की मागील इयत्तामध्ये आपण अभ्यास केलेला आहे की इसवी सन 1800 पर्यंत केवळ 30 मूलद्रव्ये अस्तित्वात होती. त्यानंतर आज मात्र 118 मूलद्रव्यांचा शोध लागलेला आहे. ठीक आहे, तर सद्यस्थितीला एकूण 118 मूलद्रव्ये अस्तित्वात आहेत. त्यानंतर काळाच्या ओघामध्ये अधिक मूलद्रव्यांचा शोध लागत गेला व मूलद्रव्यांची संख्या वाढत गेली व त्यामुळे त्यांचा अभ्यास सोपा व्हावा यासाठी त्यांच्या माहितीमध्ये काही ठराविक असा आकृतीबंध आहे का हे वैज्ञानिक तपासू लागले. आणि सुरुवातीलाच आपल्याला माहिती आहे की मूलद्रव्यांच्या वर्गीकरणामध्ये एकूण 3 गटामध्ये आपण त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. पहिला गट धातू, दुसरा अधातू आणि तिसरा त्यानंतर धातू सदृश्य. तर प्रत्येक वैज्ञानिक आपापल्या परीने मूलद्रव्यांचं वर्गीकरण कसं करता येईल त्यासाठी प्रयत्न करत होते. तर त्या अनुषंगाने सर्वात अगोदर डोबेरायनर या वैज्ञानिकांनी सन 1817 मध्ये डोबेरायनर हा जर्मन वैज्ञानिक यांनी मूलद्रव्यांचे गुणधर्म आणि त्यांची अणुवस्तुमाने यांच्यामध्ये संबंध असल्याचं सुचवलेलं आहे आणि त्यानुसार त्यांनी त्यांचा त्रिकांचा नियम मांडलेला आहे. लक्षात असू द्या प्रश्न 2 2 मार्कासाठी हा प्रश्न आपल्याला येऊ शकतो की डोबेरायनरची त्रिके कोणत्याही एका उदाहरणासह स्पष्ट करा. सुरुवातीला आपल्याला एकूण 3 उदाहरणं दिलेली होती, तर यापैकी आता केवळ एकच उदाहरण मूल्यमापनामध्ये म्हणजे परीक्षेला येणार आहे. हे 2 उदाहरणं वगळलेली आहेत हे लक्षात असू द्या. तर नेमकं या डोबेरायनरच्या त्रिकाच्या नियमामध्ये काय सांगितलेलं हे लक्षात घ्या की डोबेरायनरने एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या 3 मूलद्रव्यांचा गट केलेला आहे, त्याला नाव दिले त्रिके. या त्रिकामधील 3 मूलद्रव्यांची त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडणी केली. त्रिकामध्ये पहिला मूलद्रव्य असा घेतला की ज्याचा अणुवस्तुमानक कमी असेल, दूसरा त्याच्यानंतर अधिक असेल त्यांचा अणुवस्तुमानक, त्यानंतर तिसऱ्याचा अणुवस्तुमानक हे सर्वाधिक असेल. या प्रकारे म्हणजे 3 मूलद्रव्यांची मांडणी त्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानकांच्या चढत्या क्रमाने केलेली आहे. त्यानंतर अशी मांडणी केल्यानंतर त्यांना असं आढळलं की इतर 2 मूलद्रव्यांच्या त्यांना असं आढळलं की मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानकाच्या सरासरी इतके असते. एक उदाहरण घेऊया, या ठिकाणी दिलेलं आहे.
की लिथियम आणि सोडियम आणि त्यानंतर सॉरी लिथियम सोडियम आणि पोटॅशियम हे तीन एकसारखे समान रासायनिक गुणधर्म असणारे मूलद्रव्यांचा त्यांनी गट केला, ज्याला नाव दिले त्रिक. त्रिकांची मांडणी त्यांनी मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानकाच्या चढत्या क्रमाने केलेली आहे. ठीक आहे, तर यानुसार त्यांनी मधल्या मूलद्रव्यांचा अणुवस्तुमानांक हे इतर दोन मूलद्रव्य लिथियम आणि पोटॅशियम यांच्या अणुवस्तुमानकाच्या सरासरी इतके अणुवस्तुमानांक या सोडियमचे असते असं सांगितलेलं आहे. उदाहरणादाखल चला, लिथियमचा अणुवस्तुमानांक किती आहे? 6.9. त्यानंतर पोटॅशियमचा अणुवस्तुमानांक आहे 39.9. या दोघांची बेरीज केली, बेरीज येईल 46, याला आपण भागिले 2 करूया, उत्तर किती येईल? 23. ठीक आहे, आणि मधलं मूलद्रव्य सोडियम, तर याचा अणुवस्तुमानांक प्रत्यक्षामध्ये 23च आहे. तर यानुसार डोबेरायनरनी मूलद्रव्यांचं गुणधर्म आणि त्यांचे अणुवस्तुमानांक यांचा संबंध जोडला, आणि यानुसार डोबेरायनरच्या त्रिकांचा नियम अस्तित्वात आलेला आहे. परंतु सर्वच ज्ञात मूलद्रव्यांच्या वर्गीकरणासाठी डोबेरायनरच्या त्रिकांचा नियम हा लागू होऊ शकला नाही, हे लक्षामध्ये असू द्या. त्यानंतर पुढे जाऊया. त्यानंतर पुढील वैज्ञानिक ते म्हणजे न्यूलँड्स. तर जॉन न्यूलँड्स यांनी एका वेगळ्याच मार्गाने अणुवस्तुमानांचा सहसंबंध मूलद्रव्यांच्या गुणधर्माशी जोडलेला आहे. तर 1866 त्यावेळेस ज्ञात असलेले माहीत असलेले जेवढे मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्यांची त्यांनी सर्वात अगोदर त्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमानुसार मांडणी केली. पहिला महत्त्वाचा मुद्दा लक्षात असू द्या मित्रांनो, की न्यूलँड्सनी काय केलेले आहे, त्या काळी अस्तित्वात असलेल्या सर्व मूलद्रव्यांची त्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली. याची सुरुवात त्यांनी सर्वात हलके मूलद्रव्य हायड्रोजनपासून केली आणि शेवट कुठे केला? थोरियमपर्यंत केलेला आहे. ठीक आहे, तर असं केल्यानंतर त्यांना असं आढळले की प्रत्येक 8 मूलद्रव्याला पहिल्या मूलद्रव्यासारखे गुणधर्म आहेत. ठीक आहे, सर्व ज्ञात मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुवस्तुमानकाच्या चढत्या क्रमाने केलेली आहे, आणि मांडणी करत असताना सुरुवात केली हायड्रोजनपासून, शेवट केला थोरियमपर्यंत. आणि मांडणी करत असताना त्यांना असं आढळलं की प्रत्येक 8 मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्मांसारखेच आहेत. आता या ठिकाणी हायड्रोजनपासून जर सुरुवात केली, पुन्हा दुसरा मूलद्रव्य, तिसरा, असं 8 मूलद्रव्य, तर प्रत्येक 8 मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्मांसारखेच आहेत असं त्यांना आढळलं. त्यानंतर पुढे न्यूलँडचा अष्टकाचा नियम त्यांनी तयार केलेला आहे, आणि त्यांनी एक आवर्त सारणी देखील दिलेली आहे, ती पुढे बघूया. तर न्यूलँडच्या अष्टकांची माहिती सांगणारी एक छोटीशी आवर्त सारणी त्यांची, यामध्ये तुम्ही पाहू शकता की लिथियमपासून सोडियमपर्यंत, त्यानंतर बेरिलियमपासून मॅग्नेशियमपर्यंत, त्यानंतर बोरॉनपासून ॲल्युमिनियमपर्यंत जर आपण प्रत्येक मूलद्रव्याचे गुणधर्म लक्षामध्ये घेतले तर लिथियमचे गुणधर्म हे सोडियमसारखेच आहेत. लिथियमला जर आपण 1 असं काउंट केलं तर हे 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 म्हणजे 8 क्रमांकाला सोडियम येतो. म्हणजे सोडियम आणि लिथियमचे गुणधर्म एकसारखे असतील, त्याचबरोबर बेरिलियम आणि मॅग्नेशियमचे गुणधर्म एकसारखे असतील, त्याचबरोबर बोरॉन आणि ॲल्युमिनियमचे, अशाच प्रकारे हायड्रोजन आणि फ्लोरिनचे देखील गुणधर्म समान असतील. आता या ठिकाणी न्यूलँड्सनी त्यांचा अष्टकांचा नियम किंवा गुणधर्म जगाला पटवून देण्यासाठी त्यांनी या अष्टकाच्या नियमाची तुलना सप्तसुरासोबत केलेली आहे. आता या ठिकाणी एक चौकट दिलेली आहे, माहीत आहे का तुम्हाला? हे देखील चौकट या वर्षी अभ्यासक्रमामधून वगळलेली आहे. तर देखील आपण याच्यामध्ये काय सांगितलं थोडीशी माहिती घेऊया. तर भारतीय संगीतामध्ये जसे 7 आहेत, ठीक आहे, या प्रकारचे, अगदी त्याच प्रकारे पाश्चात्य संगीतामध्ये देखील
सात सूर आहेत या प्रकारे तुम्ही पाहू शकता, ठीक आहे. आणि या सात सुरांची तुलना न्यूलँड्सनी आपल्या या आवर्त सारणीमधील आठ मूलद्रव्यांसोबत केलेली आहे, आठ मूलद्रव्यांच्या गटासोबत केलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता की न्यूलँड्सनी या सारखीपणाची तुलना संगीतातील अष्टकांशी, खऱ्या अर्थानं सप्तकांशी केलेली आहे. त्याने आठव्या व पहिल्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये दिसून येणाऱ्या सारखेपणालाच अष्टकांचा नियम सांगितलेला आहे किंवा म्हटलेला आहे, ठीक आहे. मग त्या अनुषंगाने त्या ठिकाणी आपण पाहू शकता की प्रत्येक आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्यासारखे आहेत. आता या ठिकाणून जर आपण सुरुवात केली, समजा इथून सोडियमला जर आपण एक काउंट केला तर या ठिकाणी फॉस्फरस काय येईल, आठव्या क्रमांकाचा गुणधर्म येईल. ऑक्सिजनला जर आपण एक काउंट केला तर सल्फर आठव्या क्रमांकाला येईल, तर या प्रकारे, ठीक आहे. आता न्यूलँडनी त्यांच्या प्रकारे मूलद्रव्यांच्या वर्गीकरणासाठी प्रयत्न केलेला होता, परंतु यामध्ये देखील बऱ्याच अशा त्रुटी आढळलेल्या आहेत. लक्षात असू द्या की त्यांचा हा नियम केवळ कॅल्शियमपर्यंतच लागू होता. त्यानंतर न्यूलँड्सनी सर्व ज्ञात असलेली मूलद्रव्ये 7x8 असे 56 म्हणजे 56 रकान्यामध्ये तक्त्यामध्ये बसवलेली आहेत. आता बऱ्याच ठिकाणी ही ज्ञात असलेली मूलद्रव्ये तक्त्यामध्ये सामावून घेण्यासाठी न्यूलँड्सनी काही जागावर दोन दोन मूलद्रव्ये बसवलेत. तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी कोबाल्ट आणि निकेल हे देखील बसवलेले. लक्षात असू द्या हा देखील तक्ता आपल्याला मूल्यमापनामध्ये नाही, परंतु न्यूलँडचा अष्टकाचा नियम समजून घेण्यासाठी आपल्याला तक्त्याची माहिती घेणं अनिवार्य आहे. हे स्वयं अध्ययनासाठी दिले, तुम्हाला हा अभ्यास घरच्या घरी करायचा आहे हे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर हे सर्व मूलद्रव्य एका जागी बसवण्यासाठी त्यांच्या तक्त्यामध्ये बसवण्यासाठी त्यांनी एकाच ठिकाणी दोन दोन मूलद्रव्य बसवलेले आहेत, कोबाल्ट आणि निकेल. त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं सेरियम आणि दुसरा मूलद्रव्य कोणतं आहे, लँथॅनम. तर सेरियम व लँथॅनम हे दोन मूलद्रव्य एकत्रच ठेवलेले आहेत त्यांनी, हे देखील एक त्रुटी आहे. त्यानंतर पुढं काय दिलेलं आहे आणखी की याशिवाय भिन्न गुणधर्माची मूलद्रव्ये अष्टकातील एकाच स्वराखाली त्यांनी ठेवलेली आहेत. उदाहरणादाखल कोबाल्ट आणि निकेल या धातूंना न्यूलँड्सनी डो या स्वराखाली क्लोरीन व ब्रोमिन या हॅलोजनसोबत ठेवले. तुम्ही पाहू शकता डो हा सप्तसूर, ठीक आहे. तर हे कोबाल्ट आणि निकेल यांना तर एकत्र ठेवलेलं आहे, त्याचबरोबर या कोबाल्ट आणि निकेलला क्लोरीन आणि ब्रोमिन या हॅलोजन्ससोबत ठेवलेला आहे. हॅलोजन्सचा आणि या कोबाल्ट आणि निकेल या धातूंचा अर्थार्थी काहीच संबंध नाही, तर देखील कोबाल्ट आणि निकेलला त्यांनी या हॅलोजन्ससोबत ठेवलेला आहे. या उलट कोबाल्ट आणि निकेलशी साधर्म्य असणारा आयर्न लोह या आयर्नला या लोहाला कोबाल्ट आणि निकेलपासून लांब ऑक्सिजन आणि सल्फर या अधातूंसोबत टी या सप्तसुराखाली ठेवलेला आहे. हे बा टी सप्तसूर कुठं आहे, हे इथं, ठीक आहे. आता हा जो लोखंड आहे हा कोबाल्ट आणि निकेलसोबत साधर्म्य दाखवतो, म्हणजे लोखंडाचे आणि कोबाल्ट आणि निकेलचे गुणधर्म एकसारखे आहेत, ठीक आहे. मग या लोहाला कोबाल्ट आणि निकेलसोबत ठेवणं अनिवार्य होतं, आवश्यक होतं, परंतु या लोहाला आयर्नला कोबाल्ट आणि निकेलपासून दूर ऑक्सिजन आणि सल्फर या अधातूंसोबत टी या सप्तसुराखाली ठेवलेलं आहे. म्हणजे किती प्रकारच्या किती त्रुटी आहेत हे लक्षामध्ये आपल्याला येऊ शकतात. त्यानंतर पुढे आणखी काय सांगितलेलं आहे की नव्याने शोध लागलेल्या मूलद्रव्यांना सामावून घेण्याची कोणतीच पात्रता या न्यूलँडच्या अष्टकाच्या किंवा न्यूलँडच्या अष्टकामध्ये नव्हती. आणि नंतरच्या काळामध्ये शोध लागलेले जेवढी काही मूलद्रव्ये आहेत हे या न्यूलँडच्या अष्टकाच्या अष्टकामध्ये बसवता आलेली नाहीत. तर या प्रकारची या त्रुटी होत्या. तर मित्रांनो, अशाच प्रकारची शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. त्यानंतर या पाठामध्ये राहिलेले जे घटक आहेत ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या घटकांची माहिती घेणार आहोत. धन्यवाद.